एकदम खेडे। नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, माघ पौर्णिमेनिमित्त तुम्ही माझे माघ पौर्णिमेला कोणते चार उपाय करावेत, माघ पौर्णिमेला काय करावे काय करू नये, तसेच माघ पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा का म्हणतात, हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल। जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। 2024 माघ पौर्णिमा कधी आहे, माघ पौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्व आणि उपाय याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू पंचांगानुसार सध्या माघ महिना सुरू आहे। धार्मिकदृष्ट्या माघ महिन्याला खूप महत्त्व आहे। या महिन्यातील प्रत्येक तिथी ही महत्त्वाची मानली गेलेली आहे। यात माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा उत्सवपैकी हा एक उत्सव आहे। या पौर्णिमेला या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याची आपल्याकडे परंपरा आहे। माघ महिन्यातील हे पवित्र स्नान हे आपण माघ पौर्णिमेला आपण त्याची समाप्ती होत असते। माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि विष्णू देवीला समर्पित असते, म्हणून माघ पौर्णिमा तिथी आणि शुभ मुहूर्त याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला आपण अतिशय महत्त्व देत असतो। माघ पौर्णिमेचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे की ते म्हणजे अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित अशी ही माघ पौर्णिमा आहे। माघ पौर्णिमा ही विवाहासाठी तर अतिशय शुभ मानली गेलेली आहे। तसेच या तिथीला आपण गृहप्रवेश देखील आपण करणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे। तर हिंदू मान्यतेनुसार या दिवशी प्रयाग नदीमध्ये आपण जर आपण गंगा स्नान केले तर हा दिवस अतिशय शुभ मानला गेलेला आहे। आणि असे आपण हे गंगा स्नान जर केले तर केलेल्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होत असतात आणि त्याला मोक्षप्राप्ती होत असते। अशी ही माघ पौर्णिमा 2024 कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, त्याची हा कधी आहे ते आता आपण पाहूया। तर पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा ही 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:33 ही माघ पौर्णिमेला सुरुवात होत आहे आणि त्याची समाप्ती ही 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:59 त्याची समाप्ती होत आहे। तर उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा ही 24 फेब्रुवारी 2024 रोजीच आपण साजरी करणार आहोत। तर अशी ह्या माघ पौर्णिमेला आपण पूजा कशी करायची ते आता आपण पाहूया। तर माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपण सूर्योदयापूर्वी आपण लवकर उठावे आणि पवित्र नदीत आपण स्नान करावे। नदीत जर आपला स्नान करणे जर जमत नसेल तर तुम्ही घरात आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून सुद्धा आपण स्नान करू शकतो। यानंतर आपण सूर्यमंत्र पठण करत सूर्यदेवाला आपण त्या दिवशी आपण जल अर्पण करावा, अर्धे अर्पण करून या व्रताचा आपण संकल्प करायचा आहे। या दिवशी आपण कृष्णाची सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे। तर त्यानुसार पूजेनंतर आपण गरिबांना किंवा ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि दक्षिणासुद्धा आपल्या कुवतीनुसार आपण त्यांना दक्षिणा द्यावीत। जर आपण असे जर अन्नदान आणि अन्नदान जर दिले तर त्या व्यक्तीला विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी ही मान्यता आहे। तर अशा ह्या माघ पौर्णिमेच्या निमित्ताने आपण त्या दिवशी कोणते उपाय करावेत ते आता आपण पाहूया। तर अशा ह्या सनातन धर्मात पौर्णिमे तिथी ही अतिशय देवतिथी अशी मानली गेलेली आहे। तर धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी जी व्यक्ती उपवास करते ते सर्वोत्तम उपासापैकी असा हा एक उपवास आहे। तर पौर्णिमेच्या दिवशी आपण गंगा स्नान आणि दान करण्याचे महत्त्व या पौर्णिमेला अतिशय या गोष्टीला महत्त्व आहे। दान आणि स्नान करण्याचे पुण्य ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला त्याला विशेष असे महत्त्व आहे। तर पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून दान केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात। तर ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी जे लोक दान करतात आणि स्नान करतात, पवित्र नदीमध्ये स्नान करतात,
त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच पवित्र आत्म्याला शरीर सोडल्यानंतर त्याचे फळ मिळत असते. तर धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णूची आपण पूजा केली पाहिजे. तसेच या दिवशी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दानसुद्धा केले पाहिजे. तर पौर्णिमेच्या दिवशी असे कोणते उपाय आहेत ते आता आपण पाहूया. तर ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांना माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करणे जर जमत नसेल तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून आपण स्नान करावे. जे घरी गंगेत खऱ्या मानाने स्नान करतात त्यांना सौभाग्य प्राप्त होत असते. तर शास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात आपण गंगाजलचा आपण काही थेंब टाकले तर थेंब आणि काळे तिळ जर टाकून स्नान केले तर आत्म्याला आपल्याला पुण्य प्राप्त होत असते. तर असे हे उपाय आहेत आणि ते सांगितले आपण पौर्णिमेच्या दिवशी. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण मधुसूदनाची पूजा केली तरी पूजा करण्याचा संकल्प करावा. आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दुधात पाणी अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. या दिवशी आपण शक्य असेल तर गरीब लोकांना आणि ब्राह्मणांना अन्नदान आणि दक्षिणा देऊन आपण हे पुण्य प्राप्त करून घ्यावे. तसेच पांढरे आणि काळे तीळ आपण त्या दिवशी दान करावेत. माघ महिन्यात काळ्या तिळाचे हवन करावे आणि पितरांना काळे तीळ आपण अर्पण करावेत. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते. असं हे माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण हे उपाय करावेत. तसेच माघ पौर्णिमा ही अतिशय विशेष अशी मानली गेलेली आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण पूर्वजांच्या नावे आपण तर्पण करावा. माघ पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री हरी विष्णूंच्या गंगेच्या पाण्यात वास करत असतात. त्यामुळे या दिवशी आपण गंगा स्नान हे अवश्य करावे. आणि तसेच त्या दिवशी रात्री माघ पौर्णिमेला चंद्र आणि लक्ष्मीची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. तर या दिवशी आपण चंद्र द्यायच्या वेळी चंद्राची पूजा केल्याने चंद्र दोष हा दूर होत असतो. आणि या दिवशी रात्री संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे. म्हणून माघ पौर्णिमेला आपण गंगा स्नान करून आपण गोरगरिबांना आपण अन्नदान करावे. तसेच आपण त्या दिवशी आपण चंद्राची पूजा करावी आणि लक्ष्मीचीही पूजा करावी. असे हे सांगितलेले उपाय अवश्य करावेत. आता माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.